नमस्कार, मी प्रसन्न जोशी, आपल्या सगळ्यांचं लक्षवेधीच्या चर्चेत स्वागत. आज लक्षवेधी एकच मुद्दा आहे दिवसभराचा, मुंबई महापालिकेवर महापौर कोणाचा, सत्ता कोणाची. हा विषय खरं तर दोन पक्षातला राहिला असता, शिवसेना भाजप तर नेहमीच एक खडाखडी झाली असती, चर्चा झाल्या असत्या, बैठका झाल्या असत्या, फॉर्म्युला निघाला असता. पण आता तसं होणार नाही आहे. त्याचं कारण आतापर्यंतची शिवसेना आणि भाजपमधली तेढ आणि त्याच्या जोडीला शिवसेनेनं तर थेट जाहीरच करून टाकलं होतं की स्वबळावरतीच आम्ही लढू. त्यांनी नोटीस पिरियड सरकारला दिलेला आहे आणि एक दुरावा निर्माण झाला आहे शिवसेना आणि भाजपमध्ये. यामुळे शिवसेना इतक्या लवकर पडतं घेण्याच्या मनस्थितीत नाही. दुसरीकडे आज मातोश्रीवरही बैठक झाली भाजपची. या क्षणी आपण बोलत असताना वर्षावर बैठक सुरू आहे सगळ्या भाजपच्या पदाधिकाऱ्यांची. आकडा दोघांचाही स्ट्रॉंग आहे. शिवसेनेचे अधिकृत शिवसेनेच्या नावाचे 86 जण आहेत, तर भाजपचे 82+4 लोक जे त्यांना समर्थन देत आहेत, त्या सगळ्यांना पकडून, समर्थकांचं पकडून त्यांचाही आकडा 86 जातोय. त्यामुळे या सत्तेचा पेच सोडणार तरी कसा, सुटणार तरी कसा? आणि जोडीला काँग्रेसने अजूनही आपले पत्ते खुले केलेले नाही आहेत आणि काँग्रेस, शिवसेना आघाडी किंवा युती म्हणा, त्याची समीकरणं अजूनही चालू शकतात असं राजकीय विश्लेषकांचं म्हणणं आहे. या पार्श्वभूमीवरती युती पण कुणाची, हा आपण चर्चेला विषय घेतलेला आहे. कोणते मुद्दे घेऊन चर्चेला टोक आणूयात, पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. मुंबईच्या सत्तेसाठी घडेल का अघटित? शिवसेना काँग्रेस युती शक्य होईल? 82 जागांच्या भाजपला डावलणं न्याय ठरेल का? कारण न्यायाचा पण मुद्दा आहे. भाजपलाही सोडावा लागेल का महापौर पदाचा हट्ट? आणि सेना भाजप युतीच स्थिर सत्तेसाठी हवी का? हा एक विषय 5 वर्षांच्या दृष्टीने विचार करावा लागणारा विषय आहे. या चर्चेसाठी आपल्यासोबत आहेत, माझ्यासोबत इथे आहेत विश्वास पाठक, भाजपचे प्रवक्ते. त्यांचं स्वागत, आपल्यासोबत इथे चर्चेमध्ये सहभागी होत आहेत. त्याशिवाय आपल्यासोबत आहेत मनीषा कायंदे, शिवसेनेच्या नेत्या, आपल्यासोबत दूरध्वनीद्वारे असतील. विजय चोरमारे, सहाय्यक संपादक महाराष्ट्र टाइम्स, हेही आपल्यासोबत आहेत. सगळ्यांचं स्वागत. मी पहिल्यांदा मनीषाताईंकडे जाईन. मनीषाजी, चर्चा सुरू आहे तुमच्याकडे, तुमच्याही पातळीला. एक उघड उघड दिसत आहे की दोघांचं संख्याबळ, बलाबल जवळपास समान आहे. अशावेळी भाजपशी चर्चा करण्याचे काही दरवाजे तुम्ही ओपन ठेवलेत का? मनीषाजी, मनीषाजी, मी विश्वास पाठकांकडे जातो. मनीषाजींशी कदाचित संबंध तुटलेला दिसतोय, संपर्क तुटलेला दिसतोय. विश्वास पाठकजी, जी काही चर्चा आता आणि वातावरण बनलेलं आहे, भाजप याकडे कसं बघतोय? हा जो कौल आलेला मुंबईचा, हा निश्चितच मोठा विचार करण्यासारखा कौल आहे. कोणालाही स्पष्ट असा कौल दिलेला नाही आहे. भारतीय जनता पक्ष स्वतः स्वबळावर पहिल्यांदाच लढलेला पक्ष आहे. 227 पैकी 190 जागा भारतीय जनता पक्षाने लढवल्या आणि उर्वरित 37 जागा या आमच्या मित्रपक्षांनी लढवल्या. आमच्या 82 आणि मित्रपक्षांच्या 4 मिळून 86 जागा होतात आहे. आणि हे आम्ही एकट्या ताकदीवर काय लढलो? कारण शिवसेने युती करण्याचं नाकारलं, ही त्याची ही पार्श्वभूमी आहे. तर या पार्श्वभूमीवर आम्हाला ज्या प्रकारचं यश मिळालेलं आहे, हे यश तुम्ही जर बघितलं तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षच पहिल्या क्रमांकावर आणि त्यांनाच यश देण्याच्या मूडमध्ये संपूर्ण राज्य आहे. त्या पार्श्वभूमीवर मुंबईला देखील त्यांनी आम्हाला 31 स्ट्रेट 82 म्हणजे 86 आणलेल्या आहे. याचा अर्थ, मुंबईचा देखील अर्थ हाच आहे की तुम्ही महापौर किंवा सत्ता देखील भाजपाचीच असायला हवी. मात्र या बाबतीत अजून आम्ही कोणत्याही प्रकारचा निर्णय घेतला नाही आहे. आत्ताच आपण म्हटल्याप्रमाणे मातोश्रीवर लवकरच बैठक होणार आहे, कोअर कमिटीची बैठक होणार आहे. त्या बैठकीच्या माध्यमातून जो काही निर्णय होईल तो निर्णय राहील. मात्र हा जो काही कौल आहे आणि जनतेने मुंबईच्या, विशेषतः मुंबईच्या दिलेली जनतेने दिलेला कौल आहे, या कौलाचा पूर्णपणे आम्ही म्हणजे त्याचा रिस्पेक्ट करू आणि त्या दृष्टीनेच आम्ही पुढचे पावलं. आपल्यासोबत आता राजू वाघमारे सुद्धा आहेत, काँग्रेसचे प्रवक्ते. त्यांचंही स्वागत. पण पहिल्यांदा मी मनीषा कायंद्यांकडे जाणार आहे. मनीषाताई, आम्हाला सांगा, शिवसेना या सगळ्या परिस्थितीकडे कशाप्रकारे बघते आणि भाजपच्या व्यतिरिक्त काही वेगळा विचार शिवसेनेचा महापौरासाठी चालू आहे का? आतापर्यंत कुठलाही असा अशी युतीची चर्चा कोणाशी सुरू झालेली नाहीये. पहिली गोष्ट, कारण आम्ही बहुमताकडे वाटचाल करतोय आणि ते स्पष्ट होत आहे. 4 अपक्षांनी जाहीर केलंय, मातोश्रीवर येऊन जाहीर केलेलं आहे की ते आम्हाला पाठिंबा देत आहेत. त्यामुळे निश्चितच आम्ही स्वबळाकडे आम्ही वाटचाल करतोय आणि त्यातनं अजून चर्चा कुठल्याही पक्षाशी अशी सुरू झालेली नाहीये आणि त्यासाठी अजून काही अवधी आहे आणि योग्य वेळ आल्यावर माननीय उद्धवजी ठाकरे हे आपल्याला सगळं सांगतील.
मनीषाजी पण प्रश्न बहुमताकडे वाटचाल हा काही इतका सोपा भाग नाहीये. जरी तुमच्याकडे आम्ही बातमी आम्ही पण चालवली की तुमच्याकडे चार नगरसेवक बंडखोर अपक्ष वगैरे मिळून तुमचा एक चार ने आकडा वाढतोय आणि 86 पर्यंत तुम्ही 87 पर्यंत पोहोचताय, 114 चा आकडा गाठायचा आहे, अशा वेळी तुम्ही जाणार कुठे? सिंपल अरिथमेटिक आहे, चमत्कार घडून घडून किती घडणार? तर दोनच शक्यता आहेत की तुम्ही एकतर काँग्रेसकडे जाल किंवा आणखी तुमच्या गळी कदाचित अपक्ष लागतील आणि शिवाय मनसे. मग हा शक्य आहे का भाग? नाही, लक्षात येतोय तुमचा मुद्दा, परंतु असं आहे की आता याबाबत कुठली चर्चा कोणत्याही पक्षाशी सुरू झालेली नाहीये. मग ते भारतीय जनता पार्टी असेल किंवा अन्य कोणी असेल, कोणाशी आतापर्यंत चर्चा सुरू झालेली नाहीये. हे मात्र खरं आहे. आता सध्या तरी विजयोत्सव सुरू आहे सगळीकडे. नवीन निवडून आलेले नगरसेवक आहेत, मातोश्रीवर येत आहेत, साहेबांचे आशीर्वाद घेत आहेत आणि आम्ही मुंबईकरांचे आभार मानतोय आणि सगळीकडे जल्लोषाचं वातावरण आहे. बरं, मी राजू आगमरेंकडे जातो. राजू आगमरेजी, या सगळ्या परिस्थितीकडे काँग्रेस सुद्धा क्लोज वॉच ठेवून असणार हे स्वाभाविक आहे. आज अशोक चव्हाण आपले प्रदेशाध्यक्ष त्यांच्याशी मीडिया बोलत होता तेव्हा सुद्धा ते म्हणाले की आधी त्यांचं काहीतरी झालं तर यावरती बोलता येईल. याचाच अर्थ काँग्रेसने शक्यता रिफ्यूज केलेली नाही. मला तुम्ही सांगा राजू आगमरेजी, काय शक्यता असू शकते? नाही, कसं आहे की आम्ही शक्यता वर्तवणं किंवा रिफ्यूज करणं हे लांबची बाजू आहे. महाराष्ट्राच्या राज्यामध्ये शिवसेना बीजेपी आज सत्तेमध्ये बसलेले आहेत, तर या दोन्ही पक्षांनी आपला निर्णय घेणं पहिल्यांदा गरजेचं आहे. आम्ही तर थर्ड पार्टी आहोत, आम्ही तर त्याच्यापासून खूप लांब आहोत. पहिल्यांदा यांनी डिसिजन काय आहे तो यांनी घेणं गरजेचं आहे. तो त्यांनी घेतला एकदा की मग त्याच्यानंतर आमच्यापर्यंत प्रश्न पोहोचू शकतो. बरं, जोपर्यंत यांचा सत्तेमधला सहभाग आहे, राज्यात एकत्र आहेत, यांनी फक्त घोषणा केल्या की आम्ही या पद्धतीने वागू आणि त्या पद्धतीने वागू, राजीनामे खिशात घेऊन चालू आणि वॉर्निंग देऊ, पण जोपर्यंत यांच्याकडून ठोस भूमिका महाराष्ट्राला आणि जनतेला कळत नाही तोपर्यंत आमच्यापर्यंत या प्रश्नाचं म्हणजे काय म्हणतात हा प्रश्न आमच्या बाउंड्री पर्यंत पण येत नाही. तर यांनी यांची डिसिजन पहिल्यांदा जी काय ती घेतली पाहिजे. आमची भूमिका वेट अँड वॉच ची राहणार आहे. बरं, वी आर वेटिंग अँड वी आर वॉचिंग. बरं, वेट अँड वॉच मी त्याच्याबद्दल सुद्धा विचारतो, कारण तो प्रश्न मी नंतर विचारतो. मी नीट कॉईन सुद्धा तो करून मी नंतर विचार, मी लगेच तो रहस्यस्फोट करणार नाही. मी सोरमारेजींकडे जातो. सोरमारेजी, या सगळ्या परिस्थितीमध्ये काय काय होऊ शकतं? फिलर्स कोण कोणाला पाठवत असेल? काही गोष्टी खूप ऑब्व्हियस दिसत आहेत. तुम्हाला काय वाटतं, यामध्ये काही अघटित घडू शकतं का मुंबईमध्ये? आता पहिली गोष्ट अशी लक्षात घ्यावी लागेल की इथं जे बाकी पक्ष सावध भूमिका, म्हणजे सगळेच पक्ष इथं सावध भूमिका घेत आहेत. म्हणजे भारतीय जनता पक्ष, शिवसेना दोघंही सावध आहेत आणि काँग्रेस सुद्धा सावध आहे. जो कौल आहे त्या कौलानुसार चित्र असं दिसतंय की भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेला दोघांना एकत्र यावं लागेल, एकत्र येण्याशिवाय पर्याय नाही. जे छोटे पक्ष आहेत, राष्ट्रवादी असेल, मनसे असेल, यांच्या सहभागाने, यांच्या पाठिंब्यानं कुणा एकाकडे जाण्यामुळे काहीही होत नाही. जे जे बहुमतासाठी आवश्यक संख्याबळ गाठता येत नाही, त्यात महत्वाचा फॅक्टर मग काँग्रेस हाच उरतो. काँग्रेसला घाईनं निर्णय घेता येत नाही, कारण मुळात भाजप बरोबर काँग्रेस जाऊ शकत नाही, शिवसेनेबरोबर सुद्धा जाऊ शकत नाही. पण एक पर्याय म्हणून, भारतीय जनता पक्षाच्या विरोधातला पर्याय म्हणून काँग्रेस शिवसेनेकडे जाण्याचा विचार करू शकते. पण ते अशा त्यावेळी करू शकते ज्यावेळी शिवसेना जाहीर करू शकेल की आम्हाला भाजप बरोबर कोणत्याही परिस्थितीत जाणार नाही आणि आम्हाला जायची इच्छा नाही. हे ज्यावेळी शिवसेना जाहीर करेल त्यावेळी काँग्रेस आपली भूमिका, शिवसेनेला पाठिंबा द्यायचा, अर्थात काँग्रेस कोणत्याही परिस्थितीत शिवसेनेला पाठिंबा बाहेरून आतून देणार नाही, देऊ शकणार नाही, कारण काँग्रेसला त्या संदर्भात राष्ट्रीय पातळीवर उत्तरदायित्व आहे. राष्ट्रीय पातळीवर काँग्रेस हा सेक्युलर पक्ष म्हणून त्याची ओळख आहे आणि शिवसेनेचा ची ओळख जातीयवादी पक्ष आहे. तर शिवसेनेला इथं पाठिंबा देणं हे काँग्रेससाठी राष्ट्रीय पातळीवर हानिकारक ठरू शकतं. त्यामुळे काँग्रेस पाठिंब्याचा निर्णय घेऊ शकत नाही. पण या परिस्थितीला पर्याय असा असू शकतो की राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेनेला पाठिंबा देऊ शकते, मनसे शिवसेनेला पाठिंबा देऊ शकते, आणखी काही अपक्ष पाठिंबा देऊ शकतात. आणि अशा परिस्थितीत काँग्रेस शिवसेनेला विरोध न करता, विरोधात कधीही मतदान न करता तटस्थ राहून शिवसेनेला पूरक भूमिका घेऊ शकते. हे कधी, जर शिवसेनेनं कोणत्याही परिस्थितीत भारतीय जनता पक्षाबरोबर जाणार नाही असा निर्णय घेतला तर. त्याचा आणखी एक संकेत असा म्हणजे हे की
मध्ये उद्धव ठाकरेंनी एकदा सांगितलं जाहीर केलेलं होतं की आम्ही काही नव्या राज्याच्या देशाच्या राजकारणातही वेगळा विचार करू शकतो आणि अर्थात तो संकेत असा होता हा विचार की आम्ही एनडीए मधून बाहेर पडून काही वेगळी वेगळा मंच प्रादेशिक पक्षांचं एक वेगळं संघटन बांधण्याचा विचार करू शकतो आणि या विचाराच्या दृष्टीने शिवसेनेला जर पुढे जायचं असेल तर मला वाटतं ही त्यांच्यासाठी मोठी संधी आहे आणि मोठी संधी बनण्यापेक्षा यानंतर अशी संधी त्यांना मिळणार नाही काही निर्णय घ्यायचा असेल शिवसेनेला तर. बरं, हा महत्त्वाचा मुद्दा आहे आणि याबद्दल तरी सुद्धा मी थोडंसं चोरमाऱ्यांच्या मताशी थोडासा असहमत आहे की शिवसेनेबरोबर काँग्रेस उघडपणे गेली तर त्याचे राष्ट्रीय राजकारणावर पडसाद पडतील. ते का त्याचा मी उल्लेख नंतर करणार आहे, त्याकडे तो परिस्थिती जरा बदलली आहे. पण मी पहिल्यांदा जातो पाठकांकडे. पाठकजी, अशी कुठली शक्यता प्रत्यक्षात आली भाजपला डावलून भाजपला वगळून शिवसेना आणि इतर कुठलं कॉम्बिनेशन झालं, मग भले ॲबस्टेन राहण्याचा मुद्दा असेल, थेट पाठिंबा देण्याचा मुद्दा असेल, तर भाजप कसं काय करणार? नाही, भाजपा आनंदाने विरोधी पक्षात बसेल त्या केसमध्ये. आणि विरोधी पक्ष म्हणून भाजपा प्रत्येक राज्यामध्ये किंवा देशामध्ये ज्या प्रकारे त्यांनी भूमिका निभावलेली आहे तीच भूमिका इकडे निभवेल आणि पारदर्शकतेचा जो आमचा अजेंडा आहे तो अजेंडा घेऊन आम्ही एक सक्षम विरोधी पक्ष म्हणून काम करू. त्यात आम्हाला काहीच कमीपणा वाटायचा काम नाही, कारण जनतेचा जो कौल आहे तो आम्ही हा स्वीकारला नाही. पण शिवसेनेच्या खालोखाल हा शब्द सुद्धा कमीच आहे. खरं तर काही जागांनी 4-5 जागा या काही फार मोठा डिफरन्स नाही आहे, पण समजा 5-6 जागांनी तुम्ही खाली आहात. अशा वेळी न्याय्य तत्व, ज्याला नॅचरल लॉ ऑफ जस्टिस म्हणू आपण, त्याच्या दृष्टीने सत्तेमध्ये सहभाग मिळणं हे स्वाभाविक आहे. हे तुम्ही असो नाही तर काँग्रेस राष्ट्रवादी असो, मी वाक्य हेच म्हटलं असतं. अशा वेळी तुम्हाला जर का सत्तेच्या बाहेर ठेवण्यात आलं तर ते नैसर्गिक न्यायाला धरून असेल का? कसं आहे की लोकशाहीमध्ये शेवटी आकड्याचंच गणित असतं आणि त्या आकड्याच्या गणितामध्ये आपण बघितलं आहे की अटलजींच्या वेळेस एका खासदारामुळे आमचं सरकार पडलं होतं आणि आम्ही ते एक खासदार कुठे विकत घेण्याचा कधी प्रयत्न केला नाही. अटलजींनी सरळ लोकसभेमध्ये भाषण केलं आणि ताटकन जाऊन त्यांनी राजीनामा जाऊन दिलेला. त्यामुळे जर जनतेची तीच इच्छा असेल आणि तसंच जर कौल असेल तर आम्ही विरोधी पक्षामध्ये बसू. मात्र वेदर आम्ही विरोधी पक्षात बसू किंवा सत्तेत असू, आमचं एकच म्हणणं आहे की मुंबईमध्ये पारदर्शीपणे कारभार व्हावा, चांगला कारभार व्हावा आणि ज्या मूलभूत सुविधा वर्षानुवर्ष मुंबईला मिळू शकलेल्या नाही त्या कशा मिळतील ही आम्ही काळजी घेऊ. मी मनीषाताई तुमच्याकडे येतोय की तुमचा नारा आहे स्वबळावर महापौर आणि त्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत असं तुम्ही म्हणताय. कॉयलेशनचा आम्ही विचारच करत नाही आहोत असंही म्हणताय. समजा धरून चालू तसं आपण करू, पण 82-86 जागांसहचा एक मोठा तगडा भाजप नावाचा विरोधक, ज्याला तुम्ही तुमच्या आणि त्यांच्यामध्ये प्रचंड वादावादी आम्हाला मतदानापूर्वी पाहायला मिळाली, तो विरोधी बाकांवर बसणं तुम्हाला परवडणारं आहे का? मनीषाजी, शिवसेनेला याबाबतीत कधीच भीती वाटलेली नाही, कारण शिवसेनेने पारदर्शकता पहिल्यापासून राखलेली आहे आणि ते स्वतः भारतीय जनता पार्टीचे लोक 25 वर्ष आमच्या बरोबर होते. सत्तेची फळं त्यांनी उपभोगली. महानगरपालिकेमध्ये असताना कमिट्यांचे चेअरमन असो, सदस्य पद असो, अनेक गोष्टी आणि हे जे पारदर्शकतेचं त्यांनी जे काही एक बाहुल्या उभा केलेला आहे त्याच्या तात्पुरते लोकांना कुठेतरी लोक बहकली असतील आणि त्यांच्यावर विश्वास ठेवला. परंतु काहीच काळात लोकांना समजेल की हा कसा भ्रमाचा भोपळा येते आणि भारतीय जनता पार्टी विरोधात बसली तर काही शिवसेना त्याला घाबरत नाही अजिबात. कारण शिवसेना जी आहे ती एक आक्रमक पक्ष आहे, लढवय्या लोकांची पक्ष आहे आणि शिवसैनिक हा कोणाला घाबरत नाही. मनीषाजी, अर्थात पण समजा भाजपला विरोधी बाकांवर बसवायचं असेल तर शिवसेनेला 114 चा आकडा गाठावा लागेल आणि त्यामध्ये सध्या तरी कितीही जोडतोड केली तरी तुम्ही काही जागांनी कमी पडताय. किती केली त्याच्यासाठी तुम्हाला एक खंबीर पाठिंबा हा काँग्रेसचा आहे, डायरेक्ट किंवा इनडायरेक्ट. आम्ही वेळोवेळी बघितलेलं आहे की प्रणव मुखर्जी यांची राष्ट्रपतीपदी नियुक्ती असेल, प्रतिभाताई पाटलांची राष्ट्रपतीपदी नियुक्ती असेल, शिवसेनेनं पाठिंबा दिला भाजपचा विरोध डावलून. हे काही छोटेसे स्ट्रिंग्स असतात, या छोटेसे असे धागे दोरे असतात की ज्याच्याने संबंध दाखवता येतात, तयार करता येतात. माझा मनीषाजी आपल्याला प्रश्न आहे की भाजप नावाचा तुम्हा सगळ्यांचा एकमेव वेगळा विरोधक, या एका मुद्द्यावरती काहीही घडण्याची शक्यता वाटते का? अजून मी त्याबाबत बोलू इच्छित नाही, परंतु एक लक्षात घ्या की भारतीय जनता पार्टीला जे एनसीपीच्या काही नेत्यांना जेलमध्ये टाकणार होते ते अजून केलं नाही. त्या ठिकाणी पप्पू कलानी त्यांना नरेंद्र मोदींबरोबर होर्डिंगवर आणि सगळीकडे चालतात. अनेक गुंडपुंड त्यांनी पक्षामध्ये घेतली, त्यांना तिकीटं वाटली आणि जे प्रामाणिक कार्यकर्ते होते भारतीय जनता पार्टीचे त्यांच्या पाठीत खंजीर खुपसला. मग हे जर का भारतीय जनता पार्टी करू शकते एका जुन्या सच्च्या इमानदार मित्राला जगाफटका निवडणुकीत करू शकते
जसं त्यांनी 2014 मध्ये विधानसभेला केलं, तर मग अनेक गोष्टी होऊ शकतात ना. एक्झॅक्टली, अनेक गोष्टी होऊ शकतात मनीषाजी. किमान हा संकेत मिळणं सुद्धा महत्वाचं आहे. मला कल्पना आहे तुम्ही स्पष्ट बोलू शकत नाही आणि कोणताही राजकीय प्रवक्ता याबाबतीत काही स्पष्ट बोलणार नाही, पण खरंच काहीही होऊ शकतं. आणि हे विश्वास पाटीलजी तुम्ही लक्षात घ्या की काही होऊ शकतं. काही होऊ शकतं, हां काही होऊ शकतं. आणि आमची काही झालं तरी त्याची तयारी आहे. आता हे करत असताना आम्हाला मुंबईसाठी, मुंबईच्या जनतेसाठी जे गेल्या 15-20 वर्षांमध्ये ज्या प्रकारे ज्या गोष्टी होणं अपेक्षित होतं आणि झालं नाही, ते करण्याच्या दृष्टीने आमचा पूर्ण प्रयत्न राहील. महाराष्ट्रामध्ये आता आमचं सरकार आहे. विरोधी पक्षामध्ये जरी आम्ही बसलो BMC च्या, तरी आम्ही सरकार आणि BMC आणि एकंदरीत आमच्या सर्व ॲक्टिव्हिटीजनी आम्ही मुंबईकरांच्या जे काही हाल अपेष्ट आहे त्या कशा कमी होतील या दृष्टीने आम्ही प्रयत्न करू. मी वाघमारांकडे जातो आणि त्यानंतर चोरमाऱ्यांकडे. वाघमारेची या सगळ्या पार्श्वभूमीवरती काँग्रेस सध्या तरी आपले काही पत्ते ओपन करत नाही आहे, पण मगाशी मी जसा मनीषाताईंशी बोलताना सुद्धा संवाद साधला की अशा असं अशक्य नाही आहे की शिवसेना आणि काँग्रेसमध्ये काही संवादच झाला नाही. तो संवाद स्थानिक आघाडीला आजही होतो. अब्दुल सत्तारांनी, वाघमारेजी, अब्दुल सत्तारांसारखा एक मुस्लिम लीडर, औरंगाबादचा लीडर म्हणतो की शिवसेनेला पाठिंबा दिला पाहिजे. जनार्दन चांदूरकर, दलित नेते, काँग्रेसचे माजी मुंबई प्रदेशाध्यक्ष, म्हणतात की भाजपच्या ऐवजी भाजपला विरोध करण्यासाठी शिवसेनेला पाठिंबा दिला पाहिजे. आणि जोडीला मी मगाशी सांगितलेला इतिहास, राष्ट्रपती पदासाठी खुला पाठिंबा भाजपला डावलून शिवसेनेने तुम्हाला दिला. अशा वेळी गोष्टी अशक्यच आहेत असं मला तरी वाटत नाही. नाही, सर्वप्रथम आमचे पक्षाचे नेते अब्दुल सत्तारजी आणि आमचे मुंबईचे माजी अध्यक्ष माननीय जनार्दन चांदूरकरजी, या दोघांनी जे काही मत, चांदूरकरजी यांनी जे मत व्यक्त केलं ते त्यांचं वैयक्तिक मत आहे. पक्षाची भूमिका जी अधिकृत भूमिका आहे ती भूमिका अजूनही तीच आहे की हे दोघेही नैसर्गिक मित्र आहेत. मगाशी जे तुम्ही म्हणत होतात की नैसर्गिकरित्या काही होऊ शकतं, तर गेल्या प्रत्येक युतीच्या काळामध्ये हे दोन्ही पक्ष तेच म्हणत होते की आम्ही नैसर्गिक मित्र आहोत. तर हे नैसर्गिक जे मित्र आहेत, तर यांनी नैसर्गिकरित्या ज्या काही गोष्टी करायला पाहिजेत राज्यातल्या युतीमध्ये, पहिल्यांदा त्यांची भूमिका स्पष्ट करणं गरजेचं आहे. आणि ती भूमिका जोपर्यंत ते स्पष्ट करत नाहीत तोपर्यंत आमच्यापर्यंत काही येण्याचा प्रश्न येत नाही. पण वाघमारेजी, माझा तुम्हाला तोच प्रश्न आहे. वाघमारेजी, ही कंडिशन काँग्रेस का टाकते? जर का तुम्ही स्वतःच म्हणालात की शिवसेना जातीयवादी आहे, एकदा का शिवसेना भाजप जातीयवादी आहेत, तर मग त्यांचं डिस्कशन काय होतंय हा प्रश्नच येत नाही. एक सिंपल वाक्य अशोक चव्हाणांचं, दोन्ही जातीयवादी पक्ष आहेत, काँग्रेस दूर राहणार सत्तेपासून, असं न म्हणता तुम्ही जो हा स्पेस ठेवताय, हा जो बिटवीन द लाईन स्पेस ठेवताय की दोघांची चर्चा अजून पूर्ण झालेली नाही, आम्ही काही बोलू शकत नाही, हा स्पेस खूप महत्वाचा आहे. नाही नाही, बघा, तुमचा प्रश्न काय होता की महापौर पदाच्या किंवा BMC च्या बाबतीत शिवसेनेला किंवा कोणाला पाठिंबा देण्याच्या बाबतीत काँग्रेसची भूमिका काय, हा तुमचा प्रश्न होता. या भूमिकेचं उत्तर असं आहे, ते उत्तर आम्ही तुम्हाला दिलं की आमचा उत्तर देण्याचा प्रश्नच येत नाही. त्यांचं काही ठरत नाही तर आम्ही उत्तर कोण देणार आहे? आम्ही तर थर्ड पार्टी आहोत, त्याच्यामुळे आम्ही कोणताही पेज टाकलेला नाही. हा पहिला मुद्दा आहे, कारण आम्ही थर्ड पार्टी आहोत, आमचा एक्झिस्टन्सच नाही आहे. यांची युती ऑलरेडी राज्यामध्ये आहे, तर ज्यावेळी यांचा एक्झिस्टन्स संपेल किंवा यांच्या एक्झिस्टन्स मध्ये काही यांच्या भूमिका ठाम होतील, त्याच्यानंतर आम्हाला याच्यावर विचार करावा लागेल किंवा काय करायचं ते ठरवावं लागेल. हा पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न असा की आयडियोलॉजीच्या बाबतीत तर डेफिनेटली वी आर सेपरेट, आमची आयडियोलॉजी वेगळी आहे, त्यांची आयडियोलॉजी वेगळी आहे. काल पण मी आपल्या चॅनलवर पण हीच भूमिका मांडली की आमची आयडियोलॉजी वेगळी आहे. तर या ज्या सगळ्या शक्यता अशक्यतेच्या गोष्टी आहेत, या गोष्टी जोपर्यंत आता धुसर आहेत सगळ्या प्रसन्नाची, सो लेट देम टेक अ डिसिजन. त्यांना स्वतःला सूर्य उगवायचाय की कोंबड्याला झाकून ठेवायचंय हे शिवसेनेने आणि BJP ने ठरवायचंय. ठीक आहे, त्यांनी एकदा ठरवलं, एकदा सूर्य उगवला की मग त्या सूर्याच्या प्रकाशामध्ये सगळ्या गोष्टी दिसतील आणि मग त्याच्यानंतर आपण या विषयावर बोलू शकतो. बरं, मी चोरमाऱ्यांकडे जातो. चोरमाऱ्याची, मगाशी आपण म्हणालात की शिवसेनेचं जातीयवादी स्वरूप, त्यामुळे काँग्रेसला याचा विचार करावा. समजा काँग्रेसने जरी विचार केला युतीचा अशा प्रकारे, तरी राष्ट्रीय पातळीवर होणारे परिणाम यांचा विचार करावा लागेल. मी मगाशी म्हणालो की माझा मतभेद आहे तो यासाठी की भाजपच्या विरोध, सध्या भाजप हा एवढा मोठा अजेंडा ठरलेला आहे की आपल्याला जयप्रकाश नारायणांच्या आंदोलनाची आठवण यावी काँग्रेस विरोधाची. त्या पातळीला सध्या प्रत्येक रिजनल पार्टी गेलेली आहे स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी, पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा चोरमारेजी, भाजपचं हिंदुत्व आणि शिवसेनेचं हिंदुत्व याच्यात उजवं डावं करायचं झालं
तर शिवसेना डावी ठरते हा एक प्रकारे बोलणं काल तुम्ही चर्चेत होता. कुमार केतकरांसारख्या ज्येष्ठ संपादकाने सुद्धा म्हटलं त्या अर्थानं शिवसेना वेगळी ठरते. आणि हे सगळे पार्श्वभूमी लक्षात घेता प्रबोधनकार ठाकरेंची पार्श्वभूमी येऊन बाळासाहेब ठाकरेंचा एक वेगळ्या प्रकारचं हिंदुत्व ते भाजपसारखं नाही आहे या गोष्टी लक्षात घेता शिवसेनेने गेल्या अनेक वर्षात मराठी तर हा मुद्दा मांडलेला नाही. त्यांचा हिंदी पेपर आहे. या गोष्टी लक्षात घेता तुम्हाला खरंच शिवसेनेचं तथाकथित जातीयवादी असणं इतकं महत्त्वाचं वाटतं का काँग्रेसच्या दृष्टीने? यातली महत्त्वाची गोष्ट अशी की काँग्रेसला आत्ताच्या परिस्थितीत आत्ता पहिले म्हणजे तत्कालिक परिस्थितीचा विचार करायचा तर आत्ता उत्तरेत निवडणुका सुरू आहेत हो. आणि अशा परिस्थितीत तातडीनं शिवसेनेसंदर्भात काही भूमिका घेणं काँग्रेससाठी धोकादायक अडचणीचं ठरू शकतं हे आपल्याला लक्षात घ्यावं लागेल. बरं, दुसरी गोष्ट मगाच म्हणजे काँग्रेसचा सावध प्रवाह पवित्रा जो आहे तो सावध पवित्राही आवश्यक आहे. याचं कारण असं की समजा घाईघाईनं काँग्रेसनं जाहीर केलं की आम्ही पाठिंबा आमचा शिवसेनेला पाठिंबा आहे, पण जर शिवसेना आणि भाजपचं आधीच ठरलेलं असलं पूर्वीप्रमाणे की एकत्र यायचं तर काँग्रेसचा मुखभंग होऊ शकतो. दुसरं जे शिवसेनेच्या हिंदुत्ववादाच्या संदर्भात आहे म्हणजे मगाची तुम्ही ज्या दोन गोष्टींचा उल्लेख केला त्या महत्वाच्या आहेतच की यापूर्वी शिवसेनेनं भारतीय जनता पक्षाचा विरोध डावलून काँग्रेसच्या राष्ट्रपती पदाच्या उमेदवाराला एकदा नव्हे दोन वेळा पाठिंबा दिलेला आहे. शिवसेनेचं आणि भारतीय जनता पक्षाचं हिंदुत्व वेगळं आहे हे सुद्धा खरं आहे, पण तरी सुद्धा अजून शिवसेना एनडीए मध्ये आहे. एनडीए मधला घटक पक्ष म्हणूनच शिवसेनेचं अस्तित्व आहे आणि शिवसेना हिंदुत्ववादाची भूमिका अजून तरी कोणत्याही पातळीवर शिवसेनेनं हिंदुत्वाची भूमिका सोडलेली दिसत नाही. उलट हिंदुत्व या त्यांचं प्रत्यक्षात त्यातली आचरण आणि व्यवहार भारतीय जनता पक्षापेक्षा सौम्य असेल. भारतीय जनता पक्ष एवढं विखारी हिंदुत्व शिवसेनेचं नसेल. शिवसेनेनं वेळोवेळी दादरी किंवा तत्सम घटनांच्या संदर्भात काही भूमिका घेतलेली असेल तरी सुद्धा अजूनही शिवसेनेवरचा हा हिंदुत्ववादाचा शिवसेनेनं मुद्दा सोडला नसल्यामुळं त्या संदर्भातले म्हणजे पूर्णपणे शिवसेनेबरोबर जाणं काँग्रेससाठी योग्य ठरणार नाही, ठरत नाही असं मला वाटतं. त्यामुळे हे डिफरन्शिएट राहतील आणि पुन्हा शिवसेना काय भूमिका घेते त्यावर बऱ्याचशा गोष्टी अवलंबून आहेत. ही गोष्ट आता पहिल्यांदा पाऊल शिवसेनेनं उचलायचं आहे आणि त्यासाठी अर्थात सगळ्या चर्चा जाहीर होऊ शकणार नाहीत. काही गोष्टी पडद्याच्या पाठीमागे काही हालचाली व्हाव्या लागतील, काही गोष्टी काँग्रेस आणि शिवसेनेच्या नेतृत्वामध्ये पडद्याच्या पाठीमागे चर्चा व्हाव्या लागतील, हालचाली व्हाव्या लागतील आणि त्या सगळ्या गोष्टी आपल्याला जाहीर चर्चा करून किंवा काँग्रेसच्या आणि शिवसेनेच्या नेत्यांना चॅनल समोर माध्यमांमध्ये येऊन घडणार नाहीत. तर त्या काही हालचाली होतात त्यावरही बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत. मी इकडे यासाठी या बाबतीत मी पुन्हा पाठकांकडे जातो. पाठकजी, समजा आपण थोडं हायपोथेटिकल बोलतोय, मला कल्पना आहे हे हायपोथेटिकल आहे, पण समजा शिवसेना आणि काँग्रेसची छुपी म्हणजे अप्रत्यक्ष किंवा प्रत्यक्ष अशी युती झाली आणि सत्ता स्थापन झाली तर त्याकडे भाजप कसं बघू शकेल? आम्हाला आनंदच होईल त्याचा, कारण ज्याप्रकारे आमची घोडदौड चालू आहे त्याप्रमाणे पुढच्या बीएमसीच्या इलेक्शनमध्ये भारतीय जनता पक्ष नंबर वनचा पक्ष राहील. का? कारण आमची जी घोडदौड आहे शिवसेना आणि काँग्रेसचं एकत्र येण्यामुळे भाजप एक नंबर का होईल त्याच्यावरच होतो. हा ट्रेंड बघता आम्ही पहिले येणारच आहे आणि त्यात शिवसेनेने जर काँग्रेसचा सपोर्ट घेतला तर आमचं काम अजून सोपं झालेलं असेल. का यांची जी युती आहे ही इलेक्शन मध्ये ऑलरेडी झालेली होती. ज्याप्रकारे यांचे वक्तव्य होते एकमेकांना प्रयत्न करणं होतं आणि काँग्रेसच असं आहे की काँग्रेसला कोणी पाठिंबा न मागता देखील जसं उत्तर प्रदेशमध्ये अखिलेशने पाठिंबा मागितला नाही तरी त्यांनी अखिलेशची लागलीच गयात गय केलं. शीला दीक्षितांसारखे जे मुख्यमंत्रीचे उमेदवार घोषित झाले होते त्यांना त्यांनी विड्रॉ करून घेतलं. त्यामुळे काँग्रेसला सर्वायवलचा प्रश्न आहे. नेतृत्व त्यांचं कल्पना शून्य आहे एकदम. त्यामुळे त्यांना ज्याचा आधार मिळेल त्यांना तो आधार हवाच आहे. शिवसेनेने जर त्यांचा सपोर्ट घेतला तर मला वाटतं ते शिवसेनेसाठी देखील शिवसाठी राहील आणि भारतीय जनता पक्षासाठी ती संधीच राहील चांगली. मनीषाजी, यावर आपलं काही मत? मी विश्वासजींना एकच आठवण करून देऊ इच्छिते. आपले माजी पंतप्रधान मी येतो वाघमारे येतो तुमच्याकडे. मनीषाजी बोलतायत, बोला मनीषाजी. माजी प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयी यांनी म्हटलेलं आहे की राजनीती में कोई न शत्रु है न कोई मित्र है. ते केवळ मी आठवण करून द्यायची वाटली. पण मनीषाजी, तुम्ही ते अटल बिहारींचं म्हणणं हे शिवसेना सिरियसली घेते असं मानायचं आम्ही? कारण त्याचा खूप वेगळा अर्थ आहे. नाही, वेगळा अर्थ आहे. केवळ मला आता आठवलं या क्षणी आपली चर्चा चालू असताना केवळ मला त्या वाक्याची आठवण झाली एवढंच
परंतु असं आहे की हा अंतिम निर्णय अर्थात पक्षप्रमुख आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मंडळी घेतील. मला असं वाटतं तूर्तच यापुढे मी काही बोलू शकणार नाही. मनीषाजींना मला हे सांगायचं की अटलजींनी जे म्हटलं आहे त्याच मार्गावर आम्ही चालणारे लोक आहेत. 24 पक्षांचा सपोर्ट घेऊन सबका साथ सबका विकास या लाईनीवर आम्ही चालणार आहे. मला फक्त प्रसन्नाजींनी जो प्रश्न विचारला आणि तशी जर परिस्थिती निर्माण झाली तर शिवसेनेचं काय होईल त्या मतापोटे मी मांडलेले माझं मत आहे. ठीक आहे, वाघमारेजी बोला, काय तुम्ही काय म्हणत होता? नाही, कसं आहे की मगाशी फाटक जी म्हणाले की काँग्रेसला आता गरज नसताना आम्ही समाजवादी बरोबर युती वगैरे केली. काय फाटक जी, पहिल्यांदा सगळी माहिती व्यवस्थित घ्या. उत्तर प्रदेशमध्ये ही जी युती झालेली आहे ही दोघांनी एकमेकाशी विचारून विचारांती घेतलेला निर्णय आहे. त्याच्यामुळे हा एक प्रश्न झाला. दुसरा प्रश्न असा, शीला दीक्षितांना उमेदवार का घोषित केलं तुम्ही आधीच? बीजेपी बिहारमध्ये पूर्णपणे हरलेली आहे. आज 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 ऐकून घ्या, आज ऐकून घ्या, ऐकून घ्या. कारण उत्तर प्रदेशमध्ये बीजेपीच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे. म्हणून पंतप्रधान ते विसरलेले आहेत की आम्ही पंतप्रधान, स्वतः मोदीजी विसरलेले आहेत की ते पंतप्रधान आहेत. पंतप्रधानच आता कब्रस्तान आणि स्मशानभूमी सारख्या जातीयवादी विचारांची पेरणी या देशामध्ये करून निवडणुका जिंकण्याचा प्रयत्न करणारा पक्ष आणि त्यांचे पंतप्रधान, तर या पंतप्रधानांचा कल्पना विलास किती मोठा आहे तो जे देशाने बघितलेला आहे. त्याच्यामुळे आता प्रश्न असा आलाय की बिहारमध्ये हरलोय, उत्तर प्रदेशची वाळू सरकलेली आहे, पंजाबमध्ये 110% बीजेपी येत नाही, गोव्यामधली सत्ता गेलेली आहे कारण गोव्यामध्ये आरएसएस वालेच त्याच्या विरोधात आहेत. त्याच्यामुळे आता प्रश्न असा पडलेला आहे की उद्या जर इकडून ही सुरुवात झाली तर ही सुरुवात आता परत कुठे थांबणार? आणि त्या निराशेपोटी फाटक साहेब या अशा पद्धतीने वाक्य रचना उभारतायत की शिवसेनेचं भलं. अहो, घोडदौड कसली! आज पहिल्यांदा तुम्हाला मुंबईत आज एवढ्या जागा मिळाल्या त्याचं आम्ही तुम्हाला कॉंग्रॅच्युलेशन करतो. पण त्याचा अर्थ असा नाही की मुंबईतली शिवसेना संपली, मुंबईतली काँग्रेस संपली आणि पूर्ण महाराष्ट्रात आता फक्त बीजेपी आहे. कसं आहे प्रसन्नाजी, अर्ध्या अळकुंडात पिवळं होऊन आपल्याला चालत नाही. पण बीजेपीचं कसं आहे की आत्ताशी कुठे त्यांना ही जागा मिळायला लागल्या, आत्ता कुठे बीजेपी सत्तेत यायला लागली, त्याच्यामुळे त्यांना आता ते कुठे ठेवू आणि कुठे नको अशातला भाग झालाय. मगाशी पण फाटक साहेब म्हणत होते की अटल बिहारी असताना आम्ही एक मत होतं ते आम्ही घेतलं नाही. अहो, अटल बिहारींची बीजेपी आता संपलेली आहे. आता ही जी गुजरात यांची बीजेपी आता उभी राहिलेली आहे, नरेंद्र मोदींची आणि अमित शहांची, यांना धंदा कळतो आणि या धंद्यासाठी, या पक्ष चालवण्यासाठी त्यांना गुंड चालतात, त्यांना मोका लागलेले चालतात, मर्डर केलेले चालतात, दुसऱ्या पक्षातले टाकलेले चालतात, त्यांना काही चालतं. त्याच्यामुळे अटल बिहारींच्या वेळी तुम्ही काय केलं हे आता जनता विसरलेली आहे. आताची जी बीजेपी आहे ती फक्त सत्ता करण्यासाठी वाटेल ते करणारी बीजेपी आहे. त्याच्यामुळे या बीजेपीने तुम्हाला एक व्यक्ती म्हणून, एक धर्मनिरपेक्ष पक्षाचा कार्यकर्ता आणि एक मुंबईचा नागरिक म्हणून, मुंबई महापालिकेमध्ये गिवन कंडिशन भाजप नसलेली चालेल का? गिवन कंडिशन भाजप नसलेली महानगरपालिका चालेल, पण ती महानगरपालिका कोण चालवणार, दुसरा कोण असणार, हे पण बघणं गरजेचं आहे. कारण हिंदुत्वाच्या मुद्द्यावर बीजेपी आणि शिवसेनेची आयडियोलॉजी ही आमच्या काँग्रेसच्या सेक्युलर धर्मनिरपेक्ष आयडियोलॉजीशी कम्प्लीट विसंगत आयडियोलॉजी आहे. त्याच्यामुळे यांना पाठिंबा द्यायचा न द्यायचा, काय करायचं, हा प्रश्न आमच्याकडे अजून येतच नाहीये. जोपर्यंत शिवसेनेची भूमिका राजकारणामध्ये, प्रत्येक पक्ष आपली आयडियोलॉजी आणि तत्व वेळोवेळी बदलत असतात. आता यांनी यांची तत्व काय ठेवली आणि जर यांनी बदलली यांची तत्व, तर त्या बदललेल्या परिस्थितीचा विचार ज्यावेळी आमच्यापर्यंत पोहोचेल, त्या विचार पोहोचल्यानंतर त्याच्यावर काय करायचं याचा निर्णय घेऊ. तोपर्यंत हवेत आपण इमले बांधण्यात काय अर्थ नाही. ठीक आहे, मी माझ्याकडे शेवटचा काही वेळ आहे, मी चोरमाऱ्यांकडे जातो. स्पष्ट भूमिका आहे चोरमाऱ्याची.
भाजपच्या तुलनेमध्ये महाराष्ट्रामध्ये शिवसेना हा मूळचा काही हिंदुत्ववादी पक्ष मानला गेला नाही. त्याच्या स्थापनेच्या वेळी श्रीपाद अमृत डांगेंसारखे कट्टर कम्युनिस्ट नेते त्यांच्या व्यासपीठावरती होते. काँग्रेसचे मी चुकत नसेन तर मला दुरुस्त करा, पण बॅरिस्टर जे आपले राष्ट्रवादीमध्ये नंतर ज्यांचे नेते गेले त्यांचे मोठे बंधू सुद्धा तिथे गेले होते. काँग्रेसच्या नेत्यांचा अगदी सरळ सरळ वावर राहिला शिवसेनेसोबत आणि तो कधी कोणी लपवला नाही. अशा वेळी भाजपला दूर ठेवणे हे दोन्ही पक्षांच्या वाढीसाठी, प्रगतीसाठी आणि एक नवीन वेगळ्या राजकारणासाठी, म्हणजे माझ्यामध्ये आता भारत त्या अशा राजकारणात पोहोचला आहे की पेटी डिफरन्सेस मुद्दा उरलेला नाही आहे, एक राष्ट्रीय विचार करण्याची आता गरज तयार झालेली अशी सगळ्या पक्षांना वाटते. तुम्हाला वाटतं का काही वेगळं होऊ शकतं का? अधिक माझं नाव चुकलं होतं, मला आठवलं नाही, रामराव अधिकांचा मी उल्लेख केला. मी चुकत नसेल तर रामराव अधिकांचे आणि बाळासाहेबांचे सुद्धा खूप चांगले संबंध होते. रामराव अधिक शिवसेनेच्या स्थापनेच्या वेळी होय सगळ्यात महत्वाचं ही गोष्ट आपण विसरू, म्हणजे रामराव अधिकांची गोष्ट सोडा. शिवसेनेच्या मुंबईतल्या वाढीला काँग्रेसचं प्रोत्साहन आहे, काँग्रेसच्या ताकदीवर मुंबईतली शिवसेना वाढली आहे. वसंतदादांच्या पासून सगळ्या वसंतराव नायकांच्या पासून सगळ्या प्रमुख नेत्यांनी शिवसेनेला वेळोवेळी सहकार्य केलं आहे आणि यांच्या पाठबळावर, राजकीय पाठबळावर शिवसेना वाढली हे सुद्धा लक्षात घ्यायला पाहिजे. आणीबाणीच्या काळात सुद्धा शिवसेना काँग्रेसबरोबर, इंदिरा गांधींच्या भूमिकेबरोबर होती हे सुद्धा लक्षात घ्यायला पाहिजे. असं नाही, हे म्हणजे जन्मापासून, जसा भारत कालपासून भारतीय जनता पक्षाचे लोक म्हणतात की आम्ही दोन्ही एकाच गर्भातून आलेल्या संघटना आहोत, तसं ह्या काय पूर्ण शत्रुपक्षात जन्मलेल्या संघटना आहे. परस्पर पूरक राजकारण शिवसेनेनं आणि काँग्रेसनं आतापर्यंत केलेलं आहे. 1992 नंतर देशाच्या बदललेल्या राजकीय परिस्थितीत परिप्रेक्षात ह्या दोन भिन्न विचारसरणी निर्माण झाल्या आणि त्यांच्या वाटा वेगळ्या निर्माण झाल्या. परंतु तरी सुद्धा भारतीय जनता पक्षाला दूर ठेवण्यासाठी शिवसेना, काँग्रेस पक्ष हा मुंबई पुरता एका लिमिटेड अवकाशात, एका मर्यादित परिस्थितीत तो निर्णय घेऊ शकतो. पण पुन्हा मूळ मुद्दा तिथंच येतो, शिवसेनेला भाजप बरोबरची साथ तोडायची आहे का? कारण इथं महापालिकेत जर शिवसेनेनं भारतीय पक्ष जनता पक्षाला दूर ठेवून इथं काँग्रेसच्या पाठिंब्यावर सरकार सत्ता स्थापन केली तर भारतीय जनता पक्ष शिवसेनेला महाराष्ट्राच्या सत्तेत ठेवणार आहे का? दिल्लीच्या सत्तेत त्यांना ठेवणार आहे का? आणि शिवसेनेची राज्याच्या आणि दिल्लीच्या सत्तेतून बाहेर पडण्याची तयारी आहे का? या सुद्धा गोष्टीचा विचार करावा लागेल. आणि त्याच्यावर पण जर काँग्रेसच्या पाठिंब्यावर शिवसेनेनं मुंबई सत्ता स्थापन केली तर केवळ महाराष्ट्राच्या नव्हे तर देशाच्या राजकारणात सुद्धा नवी समीकरण जुळायला लागतील असं मला वाटतं. वाघमारेजी थोडक्यात प्लीज, वेळ संपत आली आहे, थोडक्यात अतिशय. नाही, मी चोरमारे साहेबांनी जे सांगितलं तोच मुद्दा मी मगाशी सांगितलेला की शिवसेनेच्या भूमिकेत जो बदल आहे तो राजकारणात प्रत्येक पक्ष करतो. तो भूमिकेतला बदल जोपर्यंत समोर येत नाही, ती भूमिका बदललेली समोर येत नाही, तोपर्यंत आम्ही काय बोलायचा प्रश्न येत नाही. ठीक आहे, सांगतो. ठीक आहे, मुद्दा लक्षात आला. म्हणजे एक नक्की आम्ही कल्पना आहे, जसं मनीषा कायंदेंची अडचण आहे तशी राजू वाघमारेंची सुद्धा आहे. काँग्रेस सुद्धा काही लगेच पत्ते या कार्यक्रमात जाहीर करणार नाहीये, पण तरी सुद्धा नवीन समीकरणाला स्पेस आहे का? आता तो नक्की आहे, कारण ना अशोक चव्हाणांनी ना उद्धव ठाकरेंनी आमची युती होणारच नाही, शिवसेना जातीयवादीच आहे, आम्ही जाण्याचा प्रश्नच नाही असं विधान केलेलं नाहीये. नवीन समीकरण होऊ शकतात आणि एका फार वेगळ्या स्तराच्या चर्चेच्या पातळीला जर काही चर्चा न्यायची असेल तर अशी सगळी प्रकारची समीकरणं झाली पाहिजे. भारत आता ज्या पद्धतीच्या राजकारणातून जात आहे तिथे आता अशा काही डिफरन्सेसना अर्थ उरलाय असं नाही. भाजप पीडीपी समोर जाऊ शकतं, MIM सोबत जर का काँग्रेस काही ठिकाणी युती करू शकतं तर वाटेल त्या समीकरणांना आकार येऊ शकतो याची आपण खात्री बाळगली पाहिजे. पण कार्यक्रम संपवण्यापूर्वी आपण लोकांनाही विचारलं होतं की त्यांना काय वाटतं, अशी कुठली युती झाली तर योग्य असेल का? आपला प्रश्न ट्विटरवरती आम्ही विचारला होता, शिवसेनेनं काँग्रेसशी युती केल्यास तो मतदारांचा विश्वासघात ठरेल का? तेव्हा लोकांनी त्याला काय उत्तर दिलं आपण स्क्रीनवरती पाहू शकता. स्क्रीनवरती पहा, लोक फेवरमध्ये नाही आहेत. 80% लोकांना वाटतं की हा मतदारांचा विश्वासघात ठरेल आणि याचाही विचार शिवसेनेला करावा लागेल, कारण 2.5 वर्षांवरती सरकार आलेलं आहे आणि काँग्रेसबरोबर जाणं कदाचित वेगळ्या पद्धतीने महागात शिवसेनेला पडू शकतं. अर्थात काय होत आहे ते लगेच आपल्याला सांगता येत नसलं तरीसुद्धा शक्यतांची चर्चा करणं हेच तर आपलं काम आहे. याचीच उत्सुकता जशी तुम्हाला असते तशी आम्हाला असते, त्याच्यासाठीच हा खटाटोप चर्चेचा, ज्याच्यामध्ये सहभागी झाले वाघमारेजी, पाठकजी, मनीषा कायंदे आणि चोरमारेजी, आपल्या सगळ्यांचे आभार. इथेच थांबूयात, पाहत राहा जय महाराष्ट्र.